मेकअप या सगळ्यामध्ये मला बघितलं आणि माझ्यावर खूप प्रेम सुद्धा केलं. माझ्या बुलेट वरून आपण महाराष्ट्र फिरणार आहोत. प्रवासाच्या निमित्तानं महाराष्ट्र फिरून महाराष्ट्रातल्या महिलांशी संवाद साधणार आहोत. त्यांचं भावविश्व काय आहे, किचन पासून राजकारणापर्यंत त्या सगळीकडे आज फिरतायत, त्यांना काय वाटतंय, त्यांच्या मनात काय भावना आहेत, त्यांचा प्रवास किती खडतर आहे, त्यांना काय तक्रारी आहेत, या सगळ्याविषयी जाणून घ्यायचंय. माझ्यासोबत तुम्ही या प्रवासाला येणार आहात आणि तुम्ही महाराष्ट्राच्या ताईसाहेब म्हणून मला ओळखणार आहात. आता आम्ही सकाळी सकाळी महाडच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. ही महाडची छोटीशी बाजारपेठ आहे जिथे भाज्या फळं अशा सगळ्या गोष्टी मिळतात. इथल्या काही महिला आहेत ज्या गावकुसावरनं म्हणजे साधारणपणे 20-25 किलोमीटरचा रोज प्रवास करतात आणि या मार्केटमध्ये ताजी निवडक अशी भाजी घेऊन येतात. त्यांच्या दैनंदिन प्रवासाविषयी बोलूया, त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी बोलूया आणि या अनुषंगाने त्यांच्याशी काही निवडणुकीविषयी बोलता येतं का तेही बघूया. सगळ्या महिलांना महाराष्ट्रात लाडकी बहिणीचे पैसे मिळत आहेत, तर ते तुम्हाला मिळतात, तुम्ही त्याच्यासाठी एनरोल केलंय का? हा मिळाले आम्हाला. अच्छा, त्याचा फायदा होतो पण त्याचा उपयोग होतो? होतो ना, आपल्या घरामध्ये आपल्याला हाच खर्चाला किंवा आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाला सगळ्यांना कुठे ना कुठे तरी आपल्याला फायदा होतो. खरं काय आहे ही, कुठली भाजी आहे? अच्छा, आणायचे लावायचे ते आणायचे कुठं हजे कुठं काय आपला घरांचा फरांदा पाला कडी पत्ता हे जेव्हा आणायचं आपल्याला विकायचं काय 4 पैसे मिळतील तेवढं आपल्या दवाखान्याला होतात. काय कमाय नाही ना की पोरा बाला पियाला निघाली मग आपल्याला देणार. हे काय आळूची पानं आहेत वड्यांची? हा, किती रुपये जातात इकडे? होय काय, आणि किती वेळात साधारणपणे हे होतात? तर काय काय तक्रारी आहेत तुमच्या, काय म्हणजे काय असं वाटतं की आपल्याला काय नाही चाललं? पाणी बिणी सगळं व्यवस्थित आहे का? किती किती प्रवास करा लागतो रोज येता जाता? कुठून येता तुम्ही? अच्छा, कुठून येता? मांडवकडे. पण मग रोज प्रवास करायचा? रोज नाही, कधीतरी आपल्या महिन्यात. अच्छा, कुठून आलात? लोकांडावरून आलो. आम्ही भाजी विकतो, भाजीपाल्याचा असं करतो, भाजी विकतो. हा, पण तायांनो तुमचं एक विशेष आहे, तुम्ही स्वतः घरी पिकवता म्हणून एवढी गर्दी तुमच्याकडे येते. तुम्ही स्वतः घरी पिकवता त्याची एक वेगळी चव असते ना. पिकवता काय काय घरात? सर्व पिकवतो आम्ही, माठ पिकवतो, चिबूट पिकवतो, वांगी, पडवळ, दुधा, काला वापला, सर्व सर्व आम्ही करतो. पण म्हणजे हंगामानुसार पिकवता आणि मग ते आणून विकता? आणून विकायचं इथे. आम्हाला या जायचं 50 रुपये लागतात. लोकंडे कोड आम्हाला डोंगरात नाही यायला लागतो. हा, चालायला खाली तिथून आम्हाला वर उन्हातून जायला लागतो. पण हे सगळं कष्ट करतो आणि मिळवतो सगळ्याजणी. पण सरकारच्या काही योजना आहेत आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही योजना आहेत, त्याचा काही फायदा होतो का? आता आता दिवाळी आली तर दिवाळीमध्ये तो शिधा आनंदाचा शिधा वगैरे देत तर तो येतो का? येतो येतो, म्हणजे त्याचा फायदा होतो आहे. आम्हाला आता आला, म्हणजे मांग आला होता ना गौरीला, तो दिलं नव्हता तर आता त्या दिवशी दिलेला. तुम्ही सगळेजणी मतदान करता का? आम्ही मतदान आलं जाते. किती लांब जावं लागतं मतदान फक्त करायचं असेल तर घरापासून किती लांब जावं लागतं? एक तास वगैरे प्रवास करून? हो जास्त. आणि मला सांगा काय ते आता ज्या सरकारी योजना काय काय आपल्याला सगळी आपण नुसतं टीव्हीवर बघतो, मुख्यमंत्री म्हणतात की ही योजना आणली ती योजना, पोहोचल्या का खरंच? पोहोचल्या गावकोसा पण नाही, मला काही धान्य मिळत नाही, मला काहीच मिळत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याच्या अमृताच्या सीधासाधी रेशन दुकानामध्ये गेलात का? कधी विचारलंय का? म्हणजे जरी कष्ट करत असलो आपण आणि या महिला भाजी जरी विकत असल्या, बघा खूप महत्वाचं आयुष्य आहे यांचं. घरी अन्न पिकवायचं सुद्धा, भाजी पिकवायची सुद्धा, ती 2-3 तास प्रवास करून मार्केटमध्ये आणायची सुद्धा आणि मार्केटमध्ये मग ती विकली जाईल यासाठी 2-3 तास इथे बसायचं, मग घरी जाऊन स्वयंपाक करायचा. आणि हे सगळं करत असताना सुद्धा मतदान मात्र या महिला चुकवत नाहीत. आणि त्याचबरोबरीने आजूबाजूला कोणाची सत्ता आहे, कोणाचं वर्चस्व आहे, कुठला गट चांगलं काम करतो
या सगळ्या विषयी सुद्धा माहिती आहे आणि हाच आहे महाराष्ट्राचा फ्लेवर, हाच आहे महाराष्ट्राचा रंग। महाडमध्ये प्रवासादरम्यान एक आदिवासी वस्ती लागली। महाडच्या जरास बाहेर आल्यावर शिरगाव म्हणून गाव आहे आणि त्या शिरगावच्या परिसरामध्ये ही आदिवासी वस्ती आहे, आदिवासी तांडा आहे, ज्यातल्या तरुण मुली, शाळकरी मुली यांचं आदिवासी नृत्य आपण पाहिलं। एकत्र सगळ्याजणी जमतात आणि हे नृत्य सादर करतात। त्यांना शिकवणारी एक त्यांची ताई असते आणि ती ताई त्या तांड्यावर नृत्य शिकवण्याचं काम करते। आणि ज्या मुलींनी हे नृत्य सादर केलं त्या सगळ्या या बाजूच्याच वस्तीमध्ये राहतात। त्यांच्या सगळ्या ताया, आया, पालक, त्यांचे कुटुंबीय हे सगळे आपल्याला इथे बसलेले बघायला मिळतात। एक वाडीतला हा चौथर आहे, त्या चौथऱ्यावर सगळे त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम होतात आणि ते सार्वजनिक कार्यक्रम पाहण्याकरता ह्या सगळ्याजणी कधी कधी आपल्या घरातनं व्हरांड्यात येतात आणि या ठिकाणाहून त्या हा सगळा कार्यक्रम बघतात। आता जे नृत्य पाहिलं, या सगळ्या मुलींबरोबर नृत्य करण्याचा प्रयत्न मी केला आणि हे नृत्य ज्यांनी बसवलं त्या ताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि या नृत्याविषयी, त्यांच्याकडनं करून घेतलेल्या सरावाविषयी। ताई तुमचं नाव? माझे नाव सोनाली सचिन मोहिते। मी इथे शिरगावमध्येच राहते। इथे शिरगावमध्ये वाडी प्रेरिका म्हणून मी काम करते आता जून पासून। आणि इथे वाडीमध्ये म्हणजे आता सध्या इथे कार्यक्रमला पाहुणे येणार होते मुंबईतून, म्हणून हा डान्स बसवला होता। बरं, तुम्हाला किती वेळ लागला डान्स बसवायला? डान्स म्हणजे त्यांना मी फक्त सगळं सांगितलं पण त्यांचं त्यांनीच केलेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये भरपूर कला आहेत पण ते कसं स्वतःहून त्याचा पुढाकार घेत नाहीये। मग त्यांना सांगितलं की अशी अशी माणसं येणार आहेत मुंबईवरून, तर तुम्ही त्यासाठी स्वतः मेहनत करा। म्हणून त्यांनी 4-5 दिवसातच डान्स बसवले सगळे। या सगळ्या शाळेत जातात का? कॉलेजला? शाळेत? हा, कॉलेजमध्ये जाणार आहेत। काही गृहिणी आहेत म्हणजे लग्न झालेल्या पण आहेत, त्याच्यामध्ये मुली आहे, कॉलेजला जातात, शाळेत जातात। पण मग तुम्ही आता वाडी प्रेरिका म्हणून काम करता, तुम्हाला इथल्या लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न काय वाटतात तुम्हाला? प्रश्न त्यांचे भरपूर आहे। पहिलाच प्रश्न म्हणजे त्यांचा मूळ जागेचाच आहे, जो त्यांची जागा म्हणजे त्यांची नाहीये, त्यांना त्याच्यावरती काय करता येत नाही। म्हणजे ते लोक डेव्हलप, म्हणजे ते पिढी जात इथे राहतात पण जागा त्यांच्या नावावर नाही, त्यांचं म्हणून असं स्वतःचं नाही, त्याच्यामुळे त्यांना स्वतःच्या अधिकारावर ते काय करू नाही शकत इथे। मग कोणी इथले लोकप्रतिनिधी स्थानिक जे आहेत ते पोहोचले का? म्हणजे यांच्यापर्यंत पोहोचले, यांना सांगितलं की बाबा आम्ही हा प्रश्न सोडवू, असं काय झालंय? चाललेत, अजून बोलतायत होणं, कारण आता मोजमापणी वगैरे करणार आहेत ना, म्हणून सांगितलं असं। पोहोचलेले आहेत, चालू आहे त्यांचे आता सध्या, पण अजून काही झालेलं नाहीये। म्हणजे तुम्ही इथेच राहता? अच्छा, आणि काय सरकारच्या ज्या सुविधा आहेत, योजना, त्या काय पोहोचल्यात काय? त्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहोचल्यात? आपण ऐकतो लाडकी बहीण ती पोहोचली आहे, सगळ्या इथे सगळ्या ज्या महिला आपल्या ताया बसल्यात त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या। आता मग हे जे 1500 रुपये मिळतात, तर एक चर्चा अशी आहे की या 1500चा काय फायदा होत नाही, तेवढे पैसे काय उपयोगाला पडत नाही। तुम्हाला पडतात का? पण काही गरज, त्याची उपयोग होतो का? त्याचा उपयोग होतो पण ते कमी पडतात, कमी पडतात। 1500 आदिवासापाडा म्हटल्यावर त्यांचे जे स्वतःचे वेगळे प्रश्न असतात, ते सगळे प्रश्न फार भयंकर असतात। शाळेत जाते ताई? हा, कितवीत आहे? 6वीत आहेस? अच्छा, तू बातम्या वगैरे कधी ऐकल्या असतील ना, कानावर येतात बातम्या वगैरे? हा, मग ताई तुला माहितीये ना आरक्षणाचा प्रश्न, माहितीये आरक्षणाविषयी? आदिवासींना सुद्धा आरक्षण आहे, तुला माहितीये? मग तू शाळेत जाऊन येतेस, त्याच्यानंतर काय काय करतेस घरी? काम असत। अच्छा, काय असतं घरचं काम? जसे कपडे, पाणी, सगळं करतेस? तू एवढी लहान असून पण सगळं करतेस? बघा, महाराष्ट्रभरात नेत्यांकडून आणि वेगवेगळ्या आंदोलनकर्त्यांकडून आदिवासी आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचा प्रश्न इतका चर्चेत आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका चर्चेत आहे,
आपण जे खरे खुरे आदिवासी आहेत, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या अशा आदिवासी तांड्यांवर गेलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा विषय सुद्धा पोहोचलेला नाही. आरक्षणाने काय फायदा होऊ शकतो, आरक्षणाने त्यांना किती त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं, त्यांना कुठल्या कुठल्या योजनांमध्ये सहभागी होता येऊ शकतं, हे सगळं देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. आणि ते पोहोचणं किंवा ते पोहोचावं यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणून महाराष्ट्राच्या ताईसाहेब या घराघरांपर्यंत जात आहेत. वा, किती सुंदर. महाडमध्ये आले आणि इतकं सुंदर भजन ऐकायला मिळालं. खरं तर महाराष्ट्रभरामध्ये आपण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फिरतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण जाणार आहोत, वेगवेगळ्या विभागात आपण जाणार आहोत. आणि महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचं वैविध्य काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत मला किती छान संधी मिळाली आहे. या निमित्तानं मला वेगवेगळं काम करणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं उल्लेखनीय नाव करणाऱ्या अनेक महिलांशी, अनेक मैत्रिणींशी बोलता येणार याहून काही सुख असावं. मला सांगा, या निमित्तानं म्हणजे महाराष्ट्रात आम्ही फिरतोय, ते निवडणुका, त्याची पार्श्वभूमी, महिलांचं त्यातलं स्थान, त्यांचा त्यातला सहभाग, या अनुषंगाने आम्ही सगळे फिरतोय. पण तुम्हा एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या विभूतींशी आम्हाला बोलायला मिळतं, वेगवेगळ्या स्तरावरच्या, वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला आम्हाला दिसत आहेत. आज महाडमध्ये म्हणजे तुम्ही वकील सुद्धा आहात, कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा आलेले आहात, तुम्हाला महाडमधल्या साधारण महिलांसमोरचे प्रश्न काय वाटतात जे त्यांना त्रास देतात? महिलांसमोरचे प्रश्न म्हणजे काय माहिती आहेत, त्यांनी स्वतःलाच एक चाकोरीबद्ध म्हणजे एका चौकटीत त्यांनी स्वतःलाच घातलेलं आहे. ऍक्च्युली असा काही काळ राहिला नाही आहे पहिल्यासारखा की हे त्यांच्यावर थोपवायचं, ते त्यांच्यावर थोपवायचं, असं काहीच नाही राहिलेलं आहे. फक्त आपण आपल्या जुन्या परंपरा, रूढी आणि मेन म्हणजे काय अंधश्रद्धा, त्या खूप कमी केल्या पाहिजेत. पण म्हणजे हा जो प्रवास असतो माणसाचा देवापर्यंतचा, किंवा माणसाचा देवापर्यंत म्हणण्यापेक्षा सुद्धा आत्मीयपर्यंतच पोहोचायचं असतं आपल्याला, असं असताना दैनंदिन जीवनामध्ये मात्र आपल्याला खूप कठीण प्रसंगांना जाऊन, कधी कधी पाण्याचा, अगदी बेसिक एक पाण्याचा प्रश्न आहे, आपलं घरगुती सामान घरापर्यंत पोहोचतात त्याच्यासाठी लागणारा वेळ, बसने का होणारा प्रवास, अशा सगळ्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आपण महाराष्ट्रात बघतोय काय काय होतं, तशा काही गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत का? हा, खूप साऱ्या असतात. खरं तर आम्ही बाहेर आमच्या कामासाठी जास्त पडत नाही, त्यामुळे आम्हाला खूपशा गोष्टी, आम्ही पर्य आहोत, पण खूप साऱ्या माझ्यासारख्या भगिनींना ज्यांना ऑफिसला जावं लागते, वेळेत पोहोचावं लागते, खरं तर पाण्याचे प्रश्न तर नेहमी महाडला राहिलेलाच आहे. आणि एकतर पावसामध्ये खूप पूर येतो आणि मे एप्रिल आणि मे मध्ये पाण्याची टंचाई असते. म्हणजे एका बाजूला पूर, हा एका बाजूला पूर आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची टंचाई, असं खूप वेगळं वाटतं ना, हे लॉजिकच कळत नाही आपल्याला. अगदी अगदी, म्हणजे आपल्या दारात पाणी असतं पण प्यायला पाणी नसतं, पाण्याचा साठा कुठं गेला, तो एवढं पाणी वाहिलं कुठं गेलं, ते सगळे प्रश्न निरुत्तरित आहेत, त्याच्यावर कोणीच काय करत नाही. दुसरा प्रश्न आहे रस्त्यांचा, बघायला गेलं तर वेळेत नाही पोहोचू शकत, कारण खड्डे रस्ते, खड्डे रस्त्यांमध्ये किती वेळा तरी अपघात होतात, सगळ्या गोष्टींना सामोरं असं पण जावं लागते. भाषणं ऐकतो आपण मोठ्या मोठ्या नेत्यांची, कुठल्याही पक्षाचे असू, आपण नाव नाही, कुठल्याही पक्षाचं नाव नाही घ्यायचं, ही भाषणं ऐकतो ती छान वाटतात, पण पण मग ग्रासरूट पर्यंत हे काहीच नाही आहे ना, हे पोहोचलेलंच नाही, म्हणजे ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही, त्यांच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत असं म्हणायचं का? नाही, योजना पोहोचल्याच नाही आहेत खरं तर, आणि तेवढी दखल आपणही घेत नाही आहोत. आपण फक्त निवडणुकीपुरता त्यांच्या घरी जाणार, आपले प्रश्न मांडणार, अरे पण त्याचा पाठपुरावा कोण करते? त्यांची ती लॉबी आहे, आपण तीच, त्यांचे जे सहकारी आहेत ते लॉबीमधले सहकारी खरोखर तेवढे तत्पर आहेत का, क्रियाशील आहेत का, सक्रिय आहेत का, हे बघणं पण काम आहे ना त्यांचं. म्हणजे आता महायुती आणि महाविकास आघाडी हे जे चित्र आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, खरं तर कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा राजकारणाचे उल्लेख आलेले आहेत, समाजकारणाचे उल्लेख आलेले आहेत, तर
हे जे महायुती महाविकास आघाडी आपल्याला बघायला मिळते, तर इथे काय महाडमध्ये तसं राजकारणाचं कुठलं चित्र, म्हणजे कोणता गट जरा वर्चस्वात आहे काय असं काही तुम्हाला माहिती? तसं काही मला नाही, पण तुम्ही सगळ्याजणी मतदान मात्र करता? हो, मतदान करतो, तसं काही एवढं काही कल्पना नाही. आता एक अशी भ्रामक कल्पना आहे की घरामध्ये कर्ता पुरुष असतो तो सांगतो की बाबा तू या पक्षाला जा आणि मतदान कर, तर असं काही असतं का स्वतःची भूमिका असते तुमची की? नाही नाही, आम्ही स्वतःची भूमिका आम्हाला पटेल त्यांना सांगतो. हे जास्त महत्वाचं आहे. आपण खूप जरी आपल्याला खूप जरी माहिती नसलं कोण काय किती काम करतं का, आमच्यासाठी जो काम करतो, आमच्या अडीनडीला जो मदतीला येतो तो आमचा माणूस आहे. मग तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो हे तितकंसं महत्वाचं होत नाही आम्हा सगळ्या महिलांकरता. लाडकी बहीण योजना खूप सध्या चर्चेत आहे, ती आपल्या महाडपर्यंत पोहोचली आहे का? पोहोचली, घरोघरी पोहोचली. आणि मग त्याचं म्हणजे ते एनरोल करणं, त्याचे पैसे येणं, हे सगळं तुमच्यापैकी कुणाला झालंय का, म्हणजे काही त्याचा फायदा कोणाला झालाय का? मला स्वतःला मिळालेली आहे ना. हा, स्वतःला पण मिळाले. आमच्या अंगणवाडी सेविकांना सगळं केलेलं आहे. आम्ही पण ग्रामीण भाग, महाडच्या साईडला स्टँडच्या वरच्या बाजूला समजू तांबारखेड मधून गाव आहे. बर बर, तिथं मी राहते, ते ग्रामीण भागामध्ये. तर एक सूर असा उमटला की 1500 काय होणार, 1500 काय आम्हाला विकत घेतले वगैरे, पण खरंच 1500 मदत होते घरात का कमी पडतात? नाही, आपलं हे सुद्धा मिळू शकत नाहीत ना, हे अचानक मिळत आहेत ना, मग त्याच्यामुळे ती मदतच म्हणायची थोडी भागवायला आपल्याला. हा, आणि दिवाळी आली ना आता, तर तो आनंदाचा शिधा मिळतो, तर तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतो रेशनमध्ये ना मिळाला. हे बघा, सरकारी योजनांविषयी प्रश्न विचारणं याचा अर्थ त्याची प्रसिद्धी करणं असं नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की या योजना तुम्ही आणता, तुम्ही व्यासपीठांवर त्याविषयी बोलता, पण त्या खरोखर आमच्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, ज्याला खरंच गरज आहे त्या कुटुंबापर्यंत त्या योजना पोहोचल्यात का, हे फार महत्वाचं आहे. सरकार कुठलंही असो, त्या नवे आलेल्या सरकारनेही कुठल्या योजना का आणू नयेत, पण त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचा आम्हाला लाभ झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, हे त्यातला उद्देश आहे. आता ह्या कीर्तनामधून जे आम्हाला एक एक म्हणजे बोध मिळतात, ते त्याच्यातून काही नाही काही घेण्यासारखं आहे की त्या बोधामधून आपण सुधारणा करू शकतो. कारण आता बघा, आताची पिढी म्हणजे मोबाईल टू मोबाईल, पण हे काही मुलांना आता म्हणजे बालसंगीत सुद्धा घेतले जातात, त्याच्यामधून मुलांना शिकलं जातं, पुढे मुलांची पिढी घडते चांगली. आणि मेन म्हणजे मोबाईल मधून ते बाजूला भोवतात. एक महाडमधली संध्याकाळ खूप सुंदर भजनानं, भजन ऐकून आणि ह्या सगळ्यांशी बोलून गेले. एक सुंदर भजन अजून आहे, शंकराचं भजन. आपण शंकराच्या मंदिरामध्ये बसलो आहोत आणि हे मंदिर सुद्धा इतकं पुरातन आणि अप्रतिम आहे, तर या मंदिरामध्ये बसलो आहे, एक सुंदर शंकराचं भजन ऐकूया आणि मग आजचा दिवस सत्कारणी लागला, सत्कारणी लागला, छान झाला असं म्हणता येईल आपल्याला.